चिकन फिंगर्स. चिकन फिंगर्स ओके. साहित्य सांगतेस मला काय काय. चिकन चिकन ब्रेस्ट घेतली आहे बोनलेस आणि त्याला स्ट्रेट असं कापून घेतलेलं आहे फिंगर्स सारखं. सॉस लागणार आहे, एग लागणार आहे बीट करून, कॉर्नफ्लॉर, सोया सॉस, व्हिनेगर, ही आहे काळी मिरी पावडर, जिंजर गार्लिक पेस्ट आणि सॉल्ट. सॉल्ट ओके. मला हे सांग, हे अंड्यामध्ये तू फेटताना काय केलं? मिरची काहीतरी हिरवं काय कोथिंबीर वगैरे काय घातलं? हो, थोडीशी मिरची टाकली तरी चालेल. ज्यांना तिखटपणा पाहिजे असेल आणि ज्यांना नसेल पाहिजे त्यांना नाही टाकलं तरी चालेल. ते घालून तू फेटून घेतलेलेस आणि ह्याच्यावर तू काही केलेलं नाहीस ना, फक्त धुवून घेतलेलं. हो, फक्त धुवून घेतलं. दॅट्स इट, येस, नथिंग एल्स. ओके. कॉर्नफ्लेक्स इथं कसं काय? मला त्याचं आशीर्वाद. हे माझं इन्व्हेंशन आहे. अच्छा, ही तुझी डिश आहे का? येस. ओके. नाही, दिस इज अ चायनीज डिश अँड ही खूप चायनीज स्टोर्स मध्ये मिळते, रेस्टॉरंट मध्ये मिळते. तर ती फार अशी पेल लागते, त्याच्यात काही कुरकुरीतपणा कसा आणायचा, ब्रेड क्रम्स वगैरे ते सगळे आणतात. पण दिस बिंग अ चायनीज डिश अँड हाऊ टू मेक इट इंटरेस्टिंग म्हणून मी कॉर्नफ्लेक्स ऍड केलं त्याच्यामध्ये. ओके, येस. आणि हे आता घरी बऱ्याच वेळ होत असेल नाही का? हो, कधी पण काय केला, आज हे बनायचं म्हणून घ्या. ओके, चला. आता तेल तापलेलं आहे, आता पुढे काय करायचं मला सांग. हो, आता आपण एक बाउल घेऊया, त्याच्यामध्ये आपण चिकन फिंगर्स घेऊया. ओके, सगळं. हो, आता ह्याच्यामध्ये आपण हळूहळू एक एक गोष्ट मिक्स करू. हे असे उभे कापून घेतल्यामुळे आपण त्याला फिंगर्स म्हणायचं ना? येस. ओके, बस. मग त्याच्यामध्ये व्हिनेगर किती? बस मी मिक्स करते. तो पण माझ्या जिंजर गार्लिक पेस्ट घालून घेऊया. बस मीठ घालू. हो, तुमचे मिस्टर आता जेव्हा नगरून येतात इथे तेव्हा स्वतः काही बनवतात? त्यांना काय बनवतात? काही बनवता येत नाही, पण आम्ही जेव्हा ते दिवसभर काय करणार हॉटेलमध्ये, मग त्यांनी मॅगी बनवायला शिकली. ह्याच्यामध्ये आता सोया सॉस घालून घेऊया. ह्याच्यामध्ये काळी मिरी ची पावडर घालूया. बस हे काळी मिरी तिखटपणा आणायला असतो. ओके, आणि हे चांगलं मिक्स झालं की आपण ह्याच्यामध्ये बीटन एग्स थोडस घालून घेऊया. किती घालू? थोडस असं. हा, बस ते चांगलं मिक्स करून घेऊया. मला एक ताटली लागेल, त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लेक्स थोडेसे चोरून घ्यायचे. आता नगरला त्यांचं जेवणाचं कसं काय चाललंय? शिकले असेल ना, भात आमटी वगैरे तरी किमान. बिलकुल नाही, बिलकुल नाही. मेस, हा, हॉटेल मेस काढू याच्यात असं. हो, आणि त्याला क्रश करा थोडं. चांगलं क्रश करा. आता कॉर्नफ्लोअर लागणार आहे. आता हे चांगलं मिक्स करून झालं ना की मग आपल्याला ह्याच्यात डिप करून डीप फ्राय करायचं. हो, मग हे कुरकुरीपणा पण लागतो त्याच्यात, असं पेल होत नाही ते. आता हे काढून खायला सुरू करायचं डायरेक्ट. हो, ह्याला फ्राय करून घ्यायचं आणि कशाबरोबर सॉस बरोबर खाऊ शकतो. बस आता ह्याच्यापेक्षा जास्त काही रेसिपी नाही, इथे संपली रेसिपी. हा, लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन फिंगर्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कॉर्नफ्लेक्स, चिकनचे लांबट कापलेले तुकडे, टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लोअर, अंड, सोया सॉस,
व्हिनेगर, मिरपूड, आला लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: एका बाउल मध्ये चिकनचे लांबट कापलेले तुकडे घेऊन त्यामध्ये टोमॅटो सॉस, व्हिनेगर, आला लसूण पेस्ट, मीठ, सोया सॉस, मिरपूड आणि फेटलेलं अंड घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. कॉर्नफ्लेक्सचा बारीक चुरा करून त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे घोळवावेत आणि चिकन फिंगर्स डीप फ्राय करून घ्यावेत.